एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय कर्जत आणि दिशा केंद्र यांच्या मदतीनं आम्ही काही VCDC आणि CTC VCDC म्हणजे बाल उपचार केंद्र आणि CTC म्हणजे बाल उपचार केंद्र आणि VCDC म्हणजे ग्राम बाल पोषण केंद्र अशी एक संकल्पना घेऊन या भागामध्ये आपण VCDC सुरू केलेत कुपोषित मुलांसाठी. या VCDC मध्ये दाखल झालेल्या तीव्र कुपोषित, मध्यम कुपोषित आणि तीव्र कमी वजनाच्या, मध्यम कमी वजनाच्या मुलांना विशेष खाऊ पोषक आहार पुरवला जावा अशी ती संकल्पना आहे. आणि ही संकल्पना घेऊन आम्ही सकाळी संतोष शेठ भोईर यांच्याकडे गेलो होतो, महिला बाल विकास विभाग आणि दिशा केंद्र. आम्ही दोघांनी संतोष शेठला विनंती केली की या कुपोषित मुलांसाठी पोषक आहार आपल्यामार्फत पुरवला जावा. त्यांनी ती विनंती मान्य केली आणि आज खासदार साहेबांच्या वाढदिवसाचं निमित्त साधत त्यांनी या मोहिली बिटा अंतर्गत असलेल्या 8 अंगणवाड्यामध्ये जिथं VCDC सेंटर सुरू आहेत अशा सर्व अंगणवाड्यातल्या सर्व मुलांसाठी पुढचे 21 दिवस पूरक आहार देण्याचं त्यांनी मान्य केलंय आणि तशी त्यांनी सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. हा पूरक पोषक आहारामध्ये शेंगदाणा लाडू आहे, राजगिरा लाडू आहे, चिक्की आहे, गुळ आहे. यातून मुलांचं वजन वाढेल आणि ते कुपोषणातून बाहेर येतील यासाठी त्यांनी या भागातल्या 8 VCDC सेंटरमध्ये पुढचे 21 दिवस पूर्ण आहार देण्याचं या ठिकाणी घोषणा केली. आणि प्रातिनिधिक स्वरूपात आपण तमनातवाडीतले काही पालक या ठिकाणी आलेले आहेत. मी संतोष शेठला विनंती करतो की आपण तो जो पूरक आहार या ठिकाणी आणलाय तो या पालकांच्या स्वाधीन करायचा आहे आणि उद्या पूर्ण 8ही VCDC सेंटरमध्ये हा आहार पोहोचविला जाणार आहे सर्व मुलांच्यासाठी जो आहार या ठिकाणी आलेला आहे. कारण निश्चितच एक चांगला उपक्रम खासदार साहेबांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून संतोष शेठनी हाती घेतलेला आहे. ते नेहमीच वेळोवेळी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात आघाडीवर असतात, त्यातलाच हा एक भाग आहे. आता या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात काही पालकांना हा जो पोषक आहार आपण आणलेला आहे त्याचं वाटप मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी केलं जात आहे. पूर्ण या विभागातल्या मोहिली बिटातल्या पूर्ण 8 अंगणवाड्यांना जिथे VCDC सुरू झालेली आहेत अशा अंगणवाड्यातल्या मुलांना हा खाऊ दिला जाणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी त्याचं वाटप संतोष शेठ यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. एका अंगणवाडीमध्ये साधारणतः 25 ते 30 मुलं या अंगणवाड्यामध्ये आहेत. अशा 8 अंगणवाड्यात पुढचे 21 दिवस कंटिन्यू हा आहार पुरवला जाणार आहे. महिला बाल विकास विभाग कर्जत आणि दिशा केंद्र कर्जत या दोघांनी आवाहन केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत संतोष शेठ भोईर यांनी हा उपक्रम राबवलाय, मान्य केलाय. त्याबद्दल आम्ही शासनाच्या वतीनं आणि दिशा केंद्राच्या वतीनं संतोष शेठ यांचं या ठिकाणी आभार मानतो.